नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार आणि एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी निंबाडकर यांची नार्को चाचणी करा, देवेंद्र गोडबोले यांची व्याख्यान. माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीत दोन दुकाने जळली. हिंगणा येथे व्हाईट कोल तयार करणाऱ्या कारखान्याला आगीने घेरले. खंडाळा येथे अन्नदात्याच्या कृतज्ञतेतून कर्मचारी झाले उत्तराई. आता बातम्या सविस्तररित्या. भंडारा अँटी करप्शन ब्युरो द्वारा नागपूर जिल्हा परिषद उप कार्यकारी मुख्य अधिकारी निंबाडकर यांना 50,000 रुपयांची लाच घेताना अटक. तक्रार करता हा एक ग्रामसेवक असून त्याचे नाव एका प्रकरणातून निलंबित करण्यासाठी निंबाडकर यांनी त्यांना 1,00,000 रुपयाची मागणी घातली होती. त्याचाच पहिला हप्ता म्हणून आज 50,000 रुपये घेताना निंबाडकर यांना अटक करण्यात आली. माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ चिचोली सर्कल द्वारा 10 मे 2018 रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात 11 एप्रिल 2018 पासून ते 21 एप्रिल 2018 पर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले होते. 21 एप्रिलला शासनाच्या पोकळ आश्वासनानंतर कर्मचारी 23 एप्रिल पासून आपल्या कामावर रुजू झाले. शासनाने 10 दिवसाची वेळ मागितल्यानंतर अद्यापही तोडगा न निघाल्याने 10 मे 2018 पासून परत संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आले आहेत. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीत दोन दुकाने जळली. ही घटना हिंगणा मार्गावर बंसीनगर रेल्वे क्रॉसिंग जवळ मध्यरात्री 11:00 सुमारात घडली. गॅस वेल्डिंग करता लागणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दुकान जळली व त्याच्याच बाजूला असलेल्या वाहनाला सुद्धा आगीने घेरले. व्हाईट कोल फॅक्टरी ही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांचे पती अशोक गोतमारे यांची आहे. प्लॉट क्रमांक K31 बायोमास पॅलेट तयार करण्याचा कारखाना आहे. रात्री 11:00 सुमारात आग लागली. सर्व मशीन, एक ट्रक, 18 लाखाची JCB रोबोट, संपूर्ण शेड यासह कच्चा माल व तयार झालेला संपूर्ण माल जळून खाक. अंदाजे 10 कोटीचे नुकसान झाले. नागपूर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला आग विझवण्यात यश मिळाले. नागपूर तालुक्यातील फेटरी गावाजवळ खंडाळा हे दुर्गम व दुर्लक्षित गाव आहे. या गावात खूप जुना तलाव असून सततच्या दुर्लक्षतेमुळे त्यात गाड साचलेला होता. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या स्नेहभोजनातून श्रमदान या उपक्रमाचे औचित्य साधून नागपूर व ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बुजलेल्या तलावाच्या अवस्थेकडे लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून शेतकऱ्यांच्या अडचणीतून सुटका करण्याची कल्पना लढवली. या अभिनयाचा संपूर्ण खर्च महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या वेतनातून वर्गणी करून उचलला. यावेळी मान्यवरांना ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या वतीने तुळशीचे रोपटे व जलसंवर्धनाचे प्रतीक म्हणून ओंजळीच्या आकाराची भांडे प्रदान करण्यात आली. प्रारंभी खंडाळा ग्रामवासियातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन स्वखर्चातून राबवलेल्या या उत्सवपूर्त अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. श्रमदानानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला. सूत्रसंचालन मधुसूदन मराठे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सरपंच विनोद भांगे यांनी मानले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.